सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लेबर कॉलनीची पाहणी करत सर्वेक्षण केल्याने या कॉलनीमधील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही इथे राहत असून पोटभाडेकरूंनी येथे बस्तान बांधले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे येथील नागरिकांनी हा आरोप फेटाळून लावलाय. या प्रकरणात राजकीय वाद उद्भवण्याची चिन्हे दिसून येत आहे. लेबर कॉलनी वासियांचा आजचा दिवस दुःखाचा उजाडलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाने 338 क्वार्टर खाली करण्यासाठी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात काम चालू केल्याने लेबर कॉलनी वासियात खळबळ उडाली आहे. क्वार्टर खाली करण्याच्या कामासाठी 300 कर्मचारी कामाला लावलेत. लेबर कॉलनीची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे की हैदराबाद येथील नवाब युसुफुद्दीन यांची आहे याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वारंवार या कॉलनीत जाऊन पाहणी केली जात आहे. शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा येथे राहत आहे. बदली झाल्यापासून 3 महिन्यात क्वार्टर खाली करण्याचा नियम असतो. सध्या सर्वे चालू आहे. पुढची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितलंय. अवैध कब्जा लवकर काढण्यात येणार असून यामध्ये सर्वांचे सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. इथे अनेक वर्षांपासून पोटभाडेकरूंनी बस्तान बांधले. सर्वे मध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या परिवाराचे नाव, आधार कार्ड, अलॉटमेंट लेटर, उत्पन्न, लाईट बिल, काही कागदपत्र असल्यास घेण्यात येत आहे. नोटीस देऊन घर खाली करण्याची प्रक्रिया चालू केली जाईल. सर्वे चालू केल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाली आहे. बीएनसी के दस्ते ने लेबर कॉलोनी का सर्वे किया. उनका ये कहना था कि हम ये यहाँ पर चेक करें रिपेयरिंग के लिए, लेकिन रिपेयरिंग के लिए इतने पुलिस बंदोबस्त की जरूरत नहीं पड़ती. मुझे तो लगता है ये तोड़ने के लिए कार्रवाई कर रहे हैं. ये जमीन बीएनसी की नहीं, इस जमीन का मालक नवाब है. इसका ऑलरेडी कोर्ट में केस चालू है. कुछ लोग रह रहे हैं बीएनसी के यहाँ पर गवर्नमेंट सर्वेंट, लेकिन ज़्यादातर लोग यहाँ पर प्राइवेट है जो रिटायर हो चुके हैं. रिटायरमेंट होने के बाद लोग यहाँ पर रह रहे हैं, इसके लिए सर्वे कर रहे हैं मुझे लगता है ऐसा. और इंशाल्लाह इसके हम कोर्ट से कार्रवाई करेंगे इनके खिलाफ़. इन्हों अगर कुछ ज़ोर ज़बरदस्ती करके करेंगे तो हम इनका जवाब इसका कानून से देंगे. इनका इंशाल्लाह हम कोर्ट जाएंगे. सरकार आमच्यावर अन्याय का करते. सगळ्या मराठवाड्यातल्या लेबर कॉलन्या देण्यात आल्यात, दिल्यात, आणि आमच्यावर अन्याय का? एकच औरंगाबादची राहिली ती देण्यात येऊ. आमचे जसे घर आहे ते आम्हाला देऊ. आम्ही नवीन बांधून मागत नाही किंवा दुसरीकडं आम्ही काही मागत आहे. त्या स्थितीत आमची आहे त्या स्थितीत पडके धडके काय ना आम्हाला देण्यात येऊ. आम्ही पेन्शनर लोक आहे आणि भाड्याचं घरसुद्धा घेऊ शकत नाही. आम्हाला दुसरीकडे नाही पाहिजे. आमचे जे घर आहेत सध्या तेच आम्हाला देने दे. क्या है भाई सब ये सब क्या है? ऐसा कभी भी कोई भी टाइम आता कि ये नियम है कि गवर्नमेंट के सुबह सुबह आए, चाय हुआ ना नाश्ता हुआ कि बोले कि घर खाली करने के वास्ते पुलिस वोलिस सब कुछ आ गए. ऑलरेडी पूरी पूरी टोटल महाराष्ट्र की लेबर कॉलोनी ना जिसके उसके नाम पर हो गए. हमको भी ये घर मांगता ही मांगता. हमने कहीं घर वाल लिए नहीं है कहीं पर भी. कहीं भी घर नहीं है हमारा. बस यही घर मांगता हमारे को और घर चाहिए. ऐसा कोई होता क्या? सबका साथ सबका विकास किधर गया? वो खाली भाषण करते हैं, राशन भी बांटना मांगता. ऐसा नहीं चलेगा. और कोई भी रहो, सब कास्ट के यहाँ पर कोई भी नहीं निकलने वाला यहाँ से. चाहे कुछ भी हो जाओ, हमको मारना चाहते तो मार दो और तुम लोग आ जाओ. किस किस की नजर है इसके ऊपर? तो कोई बिल्डर आता, कोई पेंटर आता, कोई बिल्डर आता, कोई मंत्री आता, कोई वो आता, कोई कलेक्टर आता, कमिश्नर आता. सब अपने अपने पेमेंट में फर्स्ट क्लास कुर्सी बैठे हुए. गरीबों को घर का बेघर करो, बोले के विकास सबका साथ सबका विकास. ये कोई ऐसी बात है क्या? कुछ ये लोकल गवर्नमेंटने बांधलेली आहे. सगळी कॉलनी ही लोकल गवर्नमेंटनं 75% निधी हा केंद्र शासनाचा आहे आणि 25% निधी हा लोकल गव्हर्नमेंटचा आहे. 1952-53 ही कॉलनी बांधल्यानंतर सगळी कॉलनी ही लोकल गव्हर्नमेंटच्या ताब्यात होती आणि लोकल गव्हर्नमेंटनेच ही कॉलनी काही लोकांना वाटप केलेली आहे. ते त्या शासनानं त्यावेळेस लोकल गव्हर्नमेंटनं ज्या लोकांना हे घरं वाटप केलेले आहेत त्याच्या आमच्या कॉलनीमध्ये बरेचसे म्हणजे रहिवासी अजून बी 19 रहिवासी त्या लोकल गव्हर्नमेंटच्या काळातल्या आज बी या ठिकाणी आहेत. 1947 भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औरंगाबादचे हे जे बाकीचे जे जिल्हे होते ते हैदराबाद गव्हर्नमेंटमध्ये होते आणि 1960 हैदराबाद गव्हर्नमेंट अबॉलिश झाल्यानंतर सदरील लोकल गव्हर्नमेंट हे अबॉलिश झालं. आणि हे जे घरं आहेत लेबर कॉलनीचे, हे लेबर कॉलनीचे घरं वेगवेगळ्या डिपार्टमेंटला हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. 50 घरे SST महामंडळाकडे देण्यात आलेले होते, 50 गाळे नगरपालिकेकडे देण्यात आलेले होते आणि 50 गाळे वीज कर्मचाऱ्याकडे देण्यात आलेले होते आणि 50 गाळे पोलीस खात्याकडे देण्यात आलेले होते. आज बी ह्या विविध डिपार्टमेंटचे लोक या कॉलनीमध्ये राहतात.
तसंच ज्यावेळेस सगळ्या लेबर कॉलनी एकूण औरंगाबादमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये एकूण 13 कॉलनीज बांधलेल्या आहेत, 1964 शासनाने जे आर काढला आणि ज्या काही लेबर कॉलनीचे राहणारे लोक आहेत आहे त्या रहिवाशांना द्यावा असे आदेश काढल्यानंतर बाकीच्या 12 कॉलन्या मराठवाड्यामधल्या ह्या 100 टेकन ओव्हर झाल्या आणि आहे त्या रहिवाशांना देण्यात आल्या. फक्त औरंगाबादचीच कॉलनी त्या लोकांना देण्यात आलेली नाही. त्यात फेस चालू असून आम्हाला स्टे मिळालेला आहे, तरीसुद्धा हे गव्हर्नमेंटचे लोक आम्हाला फार त्रास देत आहेत आणि मिसगाईड करायला लागलेले आहेत. आमचे सर्वे केला आज त्यांनी, आम्ही झोपेतून उठून बाहेर येत नाही तोपर्यंत पोलीस फौज सगळी तयार. आमचे मुलं बाळं घाबरून गेले. मी स्वतः आजारी बाई आहे, मी ॲडमिट होते 8-10 दिवसापूर्वी आणि हे असे येऊन आमच्या घरी येऊन त्यांनी चौकशा वगैरे केल्या. आम्हाला काहीच कल्पना न देता त्यांनी आमच्या घरी येऊन चौकशा केल्या पोलीस पाहून. आम्ही सगळे लोक भेदरून तरी स्टे असताना सुद्धा ह्या कारवाया करायला लागलेल्या आहेत, म्हणजे हा कोर्टाचा अवमान आहे.